आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आयजीएम प्रश्नी वक्तव्याबाबत मुख्याधिकाऱ्यांचे घुमजाव. काँग्रेस नगरसेवकांच्या घेरावानंतर केली दिलगिरी व्यक्त. इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालय प्रश्नी प्रकाश आवाडे हे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकारण करतात असं बेधडक वक्तव्य मुख्याधिकारी दीपक पाटील यांनी केलं होतं. याचे तीव्र पडसाद काँग्रेस पक्षात उमटले असून कार्यकर्ते आणि नगरसेवकांनी संतप्त होत मुख्याधिकाऱ्यांना घेराव घातल्यानंतर मुख्याधिकारी दीपक पाटील यांनी घुमजाव करत दिलगिरी व्यक्त केली. इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालय शासनाकडे हस्तांतरित करण्यात आले, मात्र या ठिकाणी सध्या अत्यंत गैरसोयी असून रुग्णांची प्रचंड गैरसोय आणि हेळसांड होत आहे. याबाबत नुकतेच माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी आयजीएम रुग्णालय जवाहर साखर कारखान्यास चालवण्यास द्यावं अशी मागणी केली होती. यावर मुख्याधिकारी दीपक पाटील यांनी आक्षेप नोंदवत प्रकाश आवाडे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकारण करतात असा आरोप करत त्यांनी सिव्हिल सर्जनकडे जावे असा सल्ला दिला होता. या वक्तव्याचं तीव्र पडसाद आज काँग्रेस पक्षात उमटले. काँग्रेसच्या संतप्त नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी आज मुख्याधिकारी दीपक पाटील यांना घेराव घालत याबाबत जाब विचारला. यावेळी मुख्याधिकारी दीपक पाटील यांनी दिलगिरी व्यक्त करत आपले शब्द मागे घेतले. महानकर न्यूजसाठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम. माझी बाईट घेतलेली नाही त्यांनी प्रश्न विचारून त्याचं उत्तर घ्यायचं असते तसं त्यांनी काही केलेलं नाही. माझं वैयक्तिक मत मी मांडलं होतं त्यांनी ते ते साहेब तुमचं मत वैयक्तिक तुम्ही मांडलाय म्हणून म्हटला. तुम्ही या खुर्चीवर बसून ते मांडलाय आणि तशी बाईक आहे का नाही बघा. उत्तर झालेलं नाही. तुम्ही जे बोलताय की नाही कॅमेरा, तुम्ही आता जे बोलताय ना की ते कॅमेरा चालू होता का नाही होता तो तुमचा अधिकारच नाही साहेब. कॅमेरा चालू आहे का नाही ते बोलायचं कारण नाही. तुम्ही हे जे बोललाय ना हा बोलायचा अधिकार तुमचा नाही. तुम्ही काय बोललाय चुकलं मी बोलणार नाही.